हे गाइज, वेलकम बैक टू द अनादर वीडियो ऑफ गवर्नमेंट जॉब चैनल। तर गाइज, आजच्या व्हिडिओमध्ये तलाठी पदभरतीबाबत आलेल्या नवीन अपडेटविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत, तर संपूर्ण व्हिडिओ पाहत रहा। तर गाइज, राज्यातील तलाठी संवर्गातील अस्थायी पदांना 1/3/2023 ते 31/8/2023 या कालावधीसाठी मुदतवाढ देण्याबाबत एक नवीन GR प्रसिद्ध करण्यात आलेला आहे महसूल व वन विभागाकडून। आणि हा जो काही GR आहे हा 10 मे 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। त्यामुळे गाइज, बऱ्याच परीक्षार्थ्यांच्या मनात एक नवीन डाऊट निर्माण झालेला आहे की ही जी काही अस्थायी पदे इथे नमूद करण्यात आलेली आहेत, तर या अस्थायी पदांमुळे आणखी तलाठी पदभरतीवर याचा काही परिणाम होण्याची शक्यता आहे का, किंवा तलाठी पदभरती ही पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे का? तर गाइज, या GR मध्ये नमूद केल्याप्रमाणे इथे त्यांनी अस्थायी स्वरूपांच्या पदांविषयीची माहिती दिलेली आहे। अस्थायी स्वरूपांची पदे म्हणजे नेमकी कोणती? तर जी पदे कंत्राटी स्वरूपाने भरली जात असतात आणि काही फिक्स कालावधीपर्यंतच ती जे काही उमेदवार असतात ते त्या मर्यादित कालावधीपर्यंतच तिथे कार्यरत असतात, आणि जी स्थायी स्वरूपाची पदे असतात तर ती स्थायी स्वरूपांच्या पदावर परमनंट भरती केली जात असते। सरळ सेवेने जी परमनंट भरती होत असते तर ती स्थायी स्वरूपाच्या पदांसाठीचीच होत असते। तर गाइज, अशा पद्धतीने इथे महत्त्वाच्या या शासन निर्णयामध्ये त्यांनी माहिती दिलेली आहे की संपूर्ण राज्यात विभागनिहाय जिल्हानिहाय तलाठी संवर्गाच्या मंजूर असलेल्या पदांपैकी 8,575 ही पदे स्थायी स्वरूपाची आहेत आणि उर्वरित 4,059 पदे ही अस्थायी स्वरूपाची आहेत। म्हणजेच की गाईज, संपूर्ण राज्यामध्ये विभागनिहाय किंवा जिल्हानिहाय जर का तलाठी संवर्गाची पदे पाहिली तर एकूण मंजूर असलेली पदे आहेत 8,575 आणि उर्वरित जी अस्थायी स्वरूपाची पदे आहेत तर ती आहेत 4,059 पदे। ही अस्थायी स्वरूपाची जी पदे आहेत ही दरवर्षी भरल्या जात असतात, कंत्राटी स्वरूपाची असतात आणि काही फिक्स कालावधीसाठी जी पदे भरण्यात येत असतात तो कालावधी संपल्यानंतर पुन्हा नवीन उमेदवारांची रिक्रुटमेंट केल्या जात असते। परंतु गाईज, जी स्थायी स्वरूपाची पदभरती आहे त्या पदभरतीची जाहिरात अजून प्रसिद्ध झालेली नाही। मला मी मागील माझ्या व्हिडिओमधून माहिती दिलेली होती की 4 मेला एक व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पदभरतीसाठीची मीटिंग करण्यात आलेली आहे, बैठक घेण्यात आलेली आहे आणि त्या बैठकीमध्ये परीक्षेचे वेळापत्रक आणि विविध माहितीविषयीची चर्चा करण्यात आलेली होती। परंतु गाईज, ही बैठक झाली किंवा नाही आणि त्या बैठकीबाबत काय निर्णय घेण्यात आलेले आहेत याविषयीचे अपडेट अजून समोर आलेले नाहीत। कारण की बरेच मला परीक्षार्थी कमेंट्समध्ये विचारत आहेत की मॅम, 4 मेला जी बैठक होणार होती तर त्या बैठकीनंतर काय अपडेट्स आलेले आहेत? तर गाईज, अजून अपडेट कुठलेही आलेले नाहीत। जेव्हा केव्हा वेळापत्रक किंवा त्याबाबतची कुठलीही अपडेटेड माहिती आम्हाला मिळेल तेव्हा मी तुम्हाला सर्वात अगोदर नोटिफाय करणार आहे। म्हणून जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर गाईज, 4 मेला जी बैठक होणार होती तर ती बैठक झाली किंवा नाही आणि त्यानंतरचे काय अपडेट्स आहेत ते अपडेट्स लवकरच समोर येतील आणि त्यानंतर आपली पदभरतीसुद्धा कंडक्ट केल्या जाऊ शकते। परंतु हे जे काही नवीन डाऊट्स निर्माण होत आहेत परीक्षार्थ्यांच्या मनात की तलाठी संवर्गातील अस्थायी स्वरूपांची पदांसाठीची मुदतवाढ करण्यात आलेली आहे, तर गाईज, जे ऑलरेडी कार्यरत उमेदवार आहेत जे या पदांवर कार्य करत आहेत तर अशा उमेदवारांचा जो काही कालावधी आहे त्यांचा वर्किंग टाईम आहे तो आणखी वाढवण्यात आलेला आहे। 1 मार्चपासून 31 ऑगस्टपर्यंतचा त्यांचा कालावधी आता त्यांना मुदतवाढ करून मिळालेला आहे। त्यानंतर या आर्टिकलमध्ये कंप्लीट माहिती फक्त याबाबतच देण्यात आलेली आहे की कशा स्वरूपाची ही कंत्राटी स्वरूपाची अस्थायी पदे असणार आहेत। एकूण मंजूर असलेली पदे जी आहेत ती आहे 8,575 पदे आणि या 8,575 पैकी 4,122 पदांची पदभरती होणार आहे। याबाबत लवकरच जाहिरात प्रसिद्ध केल्या जाऊ शकते गाईज, कारण की कंप्लीट जे काही सामंजस्य करार होता TCS कंपनीसोबत तो झालेला आहे। त्यानंतर मीटिंगसुद्धा जर का झालेली असेल तर त्यानंतर आपल्याला वेळापत्रक मिळेल किंवा डायरेक्टली जाहिरातसुद्धा प्रसिद्ध केल्या जाऊ शकते। जाहिरात प्रसिद्ध झाली तरीसुद्धा मी तुम्हाला लवकरच नोटिफाय करणार आहे। या कंप्लीट GR मध्ये सांगितलेल्या माहितीप्रमाणे आपल्याला गोंधळून जायचं नाही आहे, कारण की ही जी काही माहिती आहे ही फक्त अस्थायी स्वरूपांच्या पदांसाठीची देण्यात आलेली आहे। आपली पदभरती जी आहे 4,122 पदांसाठीची होणार आहे आणि लवकरच त्याबाबतचे अपडेटसुद्धा समोर येण्याची शक्यता आहे। तर गाईज, या GR मधून जे काही डाऊट्स परीक्षार्थ्यांच्या मनात निर्माण झालेले होते आय होप की ते क्लिअर झाले असतील। जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशाच नवनवीन अपडेटसाठी। थँक्यू ऑल।